म्हणजे मराठवाड्याचा प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना नेलं होतं, विदर्भाचा प्रतिनिधी म्हणून आपण माहुलकर यांचं नाव दिलेलं होतं, मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होत्या। महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होतो, त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी या न्याय आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आपल्याला कल्पना असेल की मणिपूरमध्ये या महिलांची धिंड काढण्यात आली, त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदनापूरमध्ये आता अलीकडे घटनाकडे चार वर्षांच्या अत्याचार करण्यात आला, त्याच्यानंतर आमच्या नागपूरमध्ये घटना घडली, त्या ठिकाणी प्रतिबंध मुलीवर अत्याचार करण्यात आला, आणखी अशा घटना सतत घडत असतात। परंतु महाराष्ट्रातील सरकार असो कुठल्या प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही, या घटनेची श्रृंखला थांबवायला तयार नाही आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे आहे, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही। बेटी बचाव बेटी पढाव जरी म्हणत असले तरी बेटीला बचवण्यासाठी सरकार कुठेतरी कमी करत आहे, यांच्या योजना कुठेतरी कमी करत आहे आणि जो प्रशासनावर धाक पाहिजे हा धाक राजकारणावर प्रशासनावर राहिला नाही, पोलीस विभागावर राहिला नाही। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा त्यांचं लक्ष दुसरीकडे राजकारणामध्ये असतो आणि या ज्या जे त्यांचं महत्वाचं काम आहे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये कायम ठेवायला पाहिजे, ते ठेवत नाही आणि त्याच्यामुळे घटना घडत असतात। लोकांवर नियंत्रण राहिलेलं नाही, चुकीचं काम करणारे लोकांवर कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही, प्रशासनाचं नियंत्रण राहिलेलं नाही, म्हणून अशा घटना या ठिकाणी घडत आहेत। त्यासाठी या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आणि गृहमंत्र्यांना जाग आणण्यासाठी या आंदोलनाचं आज या ठिकाणी करण्यात आलं। आपण आपलं निवेदन दिलं होतं, निवेदन दिलं त्यावर कोणी दखल घेत नाही, परंतु महिलांवर अत्याचार महिलांकडे बघण्याची जी दृष्टी होती पूर्वीच्या काळामध्ये चुकीची होती, फक्त आपल्या देशामध्ये जो हा पुरातन कालापासून राहत आलेला आदिवासी आहे, फक्त आदिवासी समाजामध्ये महिलांना आणि पुरुषांना समान अधिकार होते आणि समानता स्त्री पुरुष होती ही इतर लोकांमध्ये नाही आणि स्त्री पुरुष समानता या समाजामध्ये पूर्वीच्या काळामध्ये नव्हती, त्याच्यामुळे स्त्रीवर अन्याय तेव्हापासून होत आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भागवतकरांनी त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी टप्प्याटप्प्यात लागू करण्याचा प्रयत्न केला आणि स्त्रियांना सारखे अधिकार दिले, स्त्रियांना वडिलांच्या संपत्ती सारखा अधिकार दिला, अशा पद्धतीनं सारखं काम सारखा पगार अशा ठिकाणी असे वादे राजकारणामध्ये सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा स्त्रिया सुद्धा पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून चालायला लागल्या आणि आज स्त्रिया आपला हक्क मागत आहे आणि हक्क त्यांना मिळायला पाहिजे आणि बघण्याचा दृष्टिकोन आहे तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही।